शैताली आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई याची धडाकेबाज कारवाई। अंबरनाथ एमआयडीसी मधील एका शेतघरातील गोडाऊन मध्ये दारूबंदी कायद्याअंतर्गत छापा टाकून गोवा बनावटी विदेशी मद्याचे 475 बॉक्स व 50,000 प्लास्टिक बुचे असा एकूण अंदाजे 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील मौजे बोनोली गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या आंब्याच्या बागेतील एका शेतघरामध्ये विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा आणून त्यातील मद्य महाराष्ट्रातील रिकाम्या झालेल्या भारतीय बनावटीच्या विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बॉटल्समध्ये भरून रिफिलिंग केली जाते अशी माहिती भरारी पथकाला मिळाली। या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकून गोवा बनावट परराज्यातील विदेशी मद्याच्या 750 मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स 12 बॉटल्स याप्रमाणे एकूण 5,580 प्लास्टिक बॉटल्सनी भरलेली एकूण 475 बॉक्स व विविध विदेशी मद्यांच्या बाटल्यांची 50,000 प्लास्टिक बुचे असा एकूण जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दारू आणून तो नवीन आपले रनिंग ब्रँडमध्ये महाराष्ट्राच्या बाटल्यामध्ये भरून विक्री करताय अशी खबर मिळाली होती। त्यानुसार आम्ही आज पूर्ण स्टाफ घेऊन सकाळी 5 वाजता ह्या ज्या आता बोनोली MIDC मध्ये आहे त्या ठिकाणी छापा मारला असता त्या ठिकाणी कोणी असं मिळून आला नाही। त्या घराघर कुलूपबंद घर पंचासमक्ष पंचनामा करून फोडून तपासणी केली असता त्यामध्ये जवळजवळ गोवा निर्मित मद्याचे रॉयल 77 आणि रिअल 7 जवळजवळ 475 बॉक्स मिळून आले। तसेच महाराष्ट्राकरता विक्री करता असलेले मॅकडॉल नंबर 1 रॉयल स्टॅक इम्प्रेल ब्ल्यू आणि ब्लॅक DSP ब्लॅक ची बुचं जवळजवळ 10,500 बुचं मिळून आली। तर त्याचा जो उद्देश होता धंदेवा करणाऱ्याचा जो मालक तो गोव्याची दारू जी त्याची किंमत गोव्यामध्ये MRP 85 रुपये ती महाराष्ट्रातली रनिंग ब्रँडमध्ये भरणा करून त्याच्यावरती कॅपिंग करून महाराष्ट्रामध्ये विक्री करता तो वापर करत असेल। तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जवळजवळ आम्ही बुचं आणि माल पकडून जवळजवळ 30 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई आम्ही आमचे आयुक्त माननीय प्राजक्ता लवंगारे वर्मा महाराष्ट्र राज्य आणि संचालक माननीय श्री सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरीक्षक या पथकाने कारवाई केली आहे। गोडाऊनचा व गोवा बनावट दारूचा मालक जगदीश पाटील व त्यांच्या साथीदाराचा शोध सुरू असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर शहरात दिवसाकाळी एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना समोर आली। ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती स्थानकासमोर घडली असून संपूर्ण घटना CCTV कैद झाली। वर्ध्यातील हिंगणघाटमधून नागपूरला कामानिमित्त आलेल्या ज्योत्स्ना भगत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले। अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक पोलीस तैनात असलेल्या गणेशपेठमधील बसस्थानकासमोर हे तीनही चोर एकाच वाहनावरून आले होते। त्यांनी सगळ्यांसमोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व तेथून पळ काढला। या घटनेनंतर पोलिसांनी 2 चोरांना अटक केली असून तिसरा चोर फरार आहे। चालत्या कारच्या खिडकीतून अर्धेशरीर बाहेर काढून स्टंटबाजी करत असल्याचा मद्यधुंद तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मुंबईतील कार्टर रोडवर ही घटना घडली आहे। कार्टर रोड परिसरातील चालत्या कारच्या खिडकीतून अर्धेशरीर बाहेर काढून 3 तरुण स्टंटबाजी करत होते। यावेळी एका तरुणाच्या हातात मद्याची बाटली होती। त्यांच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ पाठीमागून वाहनात येणाऱ्यांनी शूट केला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन्ही स्टंटबाज तरुणांना ताब्यात घेतले असून नाटककार अभिनेते चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले। ते 81 वर्षाचे होते। जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते। तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले। गिरीश कर्नाड यांचा जन्म 19 मे 1938 झाला। सत्यजित रे यांचा चित्रपट पाहून गिरीश कर्नाड प्रभावित झाले आणि त्यांनी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला। अजून आपण सर्वांनी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी केलेले स्टंट पाहिले असतील। अनेकांनी या स्टंटबाजीमुळे आपलं जीवही गमवावा लागतो। विरार मधला असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला। काही हौशी कलाकारांनी आपली कार थेट समुद्र किनाऱ्यावर नेली, मात्र वाळू खचल्याने कारला जलसमाधी मिळाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। वसईत समुद्र किनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही हौशी पर्यटकांनी आपली आर्टिका कार थेट समुद्र किनाऱ्यावर नेली,
मात्र समुद्राला उधाण आल्याने कार खालची वाळू खचली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न पर्यटकांकडून करण्यात आला, मात्र समुद्राच्या लाटामुळे तो अयशस्वी ठरला. समुद्र खवळलेला असल्याने कार पाण्यात बुडू लागली. आपली कार बुडताना पाहण्याशिवाय पर्यटकांसमोर कोणताही पर्याय नव्हता. मोठ्या प्रयत्नानंतर कार पाण्याबाहेर काढण्यात यश आले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र पाण्याचे खेळणं जीवावरही बेतू शकलं असतं हे पर्यटकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ठाणे वाघेश्वर येथील अक्षर I-16 मध्ये 1 जून रोजी मोलकरणीने घरफोडी केली असून 6,85,000 रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. मेहनती गौडा असे या मोलकरणीचे नाव आहे. फिर्यादी महावेश मिर्गनानी यांनी याबाबत पोलिसात गुन्हा दाखल केला आणि 12 तासाच्या आतच वाघे स्टेट पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून आरोपीला अटक केली. महावेश प्रकाश मिर्गनानी म्हणून अशर बिल्डिंग रूम नंबर 1602 16वा रस्ता वागळे स्टेट या ठिकाणी राहायला आहेत. त्यांच्याकडे एक मिन्नती दुर्योधन गौडा म्हणून एक कामवाली काम करते. 1 जून ते 3 जूनच्या दरम्यान फिर्यादी आपल्या कुटुंबासह लोणावळा इथे गेले होते बाहेरगावी आणि त्यांनी आईला घरी ठेवलेलं होतं, पण आईसुद्धा रविवारच्या दिवशी पाहुण्याकडे गेलेली होती. तेव्हा आई जाणारी होती पाहुण्याकडे, तेव्हा घरातली जी कामवाली आहे तिने सांगितलं की मी आता काम सोडते आणि मी गावाकडे चालली आहे ओरिसाला, असं सांगून ती निघून गेली. फिर्यादी जेव्हा 6 तारखेला परत आले घरी, तेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं की घरातील दागिने दिसत नाहीत आणि त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली. त्याच्यामध्ये नेकलेस आहेत, मंगळसूत्र आहेत, त्यानंतर अंगठ्या आहेत, बांगड्या आहेत, एक स्पोर्ट्सचं छोटंसं घड्याळ आहे मुलाचं, असं साधारण 171 ग्राम सोनं आणि हिरे असे साधारण 6,85,000 मालमत्ता घरफोडी करून चोरी झालेली होती. ती लोकमान्य पाडा नंबर 3 वर्तनगर या भागात राहते अशी माहिती मिळालेली होती. त्या महिलेला ताब्यात घेतलं आणि या महिलेकडून पूर्ण प्रॉपर्टी रिकवर केलेली आहे आणि तिला 7 तारखेला अटक करण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 8,90,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले, मात्र तब्बल 2,20,000 शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी विमा नाकारला. यामुळे या विरोधात शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आत्मा कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो गळ्यात घालून भजन आणि भोजन आंदोलन केले. गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी आक्रोश करतोय की आमचा पीक विमा तातडीने देण्यात यावा, परंतु जिल्हा कृषी अधिकारी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महसूलचे सगळे कर्मचारी अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. अनेक आंदोलन झाले, गंगापूरमध्ये झालं, वैजापूरला झालं, कन्नडला झालं, पैठणमध्ये आंदोलन झालं, औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांना भेटलो, परंतु याच्यावर काही कुठल्या प्रकारचा मागणी त्याच्यावर काही निर्णय व्हायला तयार नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला नाविलाजाने या ठिकाणी भजन भोजन आंदोलन करावं लागत आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, या प्रकारची आमची भूमिका आहे. वास्तविक पाहता पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून कंपन्यांना फायदा करण्यासाठी योजना या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेली आहे. हा जमा केलेला पैसा कोणाच्या खिशात जातोय, याला जिम्मेदार कोण आहेत, कोण भ्रष्टाचारी आहेत, एकीकडे शेतकरी कंगाल करायचा कार्यक्रम चाललाय आणि दुसरीकडे उद्योगपतींना मालामाल करण्याचा कार्यक्रम जो सरकार केंद्र सरकार करत आहे त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत. Moment for me. I can't really put it in words, but I will try. After 25 years and in around 22 yards and almost very difficult and at the same time a beautiful moment for me. I can't really put it in words, but I will try. After 25 years
and in around 22 yards and almost 17 years of international cricket on and off, I have decided to move on. Thank you for taking the time out to be here and to support me. Cricket has given me everything I have and is the reason why I stand here today. It was a love-hate relationship with the sport in retrospect. I don't think I hated this game because the love I have for it today, which will remain constant until the end of life. नमस्कार, मी चैताली. यंदा मराठवाडा विभागात भीषण पाणी टंचाई जाणवते. यावर मात करण्यासाठी सोमवारी औरंगाबाद येथे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. बैठकीत राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच मराठवाड्यातील आमदारांची उपस्थिती होती. सर्व जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आदेश देण्यात आले होते. या बैठकीत भीषण दुष्काळ असतानाही प्रशासकीय स्तरावर काय उपाययोजना करण्यात आल्या तसेच मराठवाड्यातील जलस्रोत संदर्भात आढावा घेण्यात आला. तत्काळ उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. मात्र झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील दुर्गम व लांब वस्त्यांवर प्रशासनातर्फे टँकर पाठवले जात नाहीत. अधिकाऱ्यांना फोन करूनही ते मर्जीप्रमाणे टँकर पाठवतात. टँकर माफियांवर कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी अनेक आमदारांनी केला. हे मी आपल्याला सांगतो आणि म्हणून पहिल्यांदा चोर पटका करणं तोडून पाणी आणायचं असेल तर आणि या योजना कधीतरी पूर्ण करून हे केलं. आता आपण तात्पुरत्या योजना करतोय. तात्पुरत्या योजनेच्या विहिरीतून या विहिरीत पाणी टाकली. जवळच्या विहिरीला पाणी असेल तर त्याचा तो वापर ठेवला पाहिजे आणि त्या रीतीने प्रयत्न केले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना आहे. आता जिल्हा परिषद आपला आणखी प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. राज्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले असून चारा आणि पाण्यासाठी जनावरे त्रस्त आहेत. पाण्यासाठी गावाकडील महिलांना वणवण भटकावे लागत असताना मंत्री केवळ दुष्काळी पर्यटन करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजपासून विदर्भ मराठवाडा दौरा सुरू केलाय. यावेळी ते नागपुरातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तर या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.